सध्या मराठी चित्रपटसृष्टीत जशी काही ऐतिहासिक चित्रपटाची लाट झालेली आहे, आतापर्यंत काहीच ऐतिहासिक चित्रपट हे प्रदर्शित झाले आहेत. मात्र येणाऱ्या या 2-3 वर्षात आपल्याला भरपूर ऐतिहासिक चित्रपट असे पाहायला मिळणार आहेत. यातच आता राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनावर देखील आपल्याला चित्रपट पाहायला मिळणार आहे, आणि तेही एकाच वर्षात 2 चित्रपट. राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनावर आपल्याला एकाच वर्षात 2 चित्रपट हे पाहायला मिळणार आहे. त्यातील पहिला चित्रपट म्हणजेच राजश्री, तर त्यातील दुसरा चित्रपट हा शाहू छत्रपती असा असणार आहे. तर आधी आपण राजश्री या चित्रपटाबद्दल पाहूया. राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित राजश्री या चित्रपटाची निर्मिती डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या जगदंब क्रिएशन कडून होणार आहे. तर राजश्री या चित्रपटाबद्दल जास्त काही सांगण्यात आले नाही, मात्र या चित्रपटाच्या मोशन पोस्टरवर या चित्रपटाचे निर्माते आणि या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख देण्यात आली आहे. राजश्री हा चित्रपट 5 मे 2023 ला प्रदर्शित होणार आहे. तर आता पाहूया राजश्री शाहू महाराज यांच्यावरच्या दुसऱ्या चित्रपटाबद्दल. या दुसऱ्या चित्रपटाचं नाव हे शाहू छत्रपती असे आहे. शाहू छत्रपती ही जितेंद्र आव्हाड यांची प्रस्तुती असणार आहे, आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन हे वरुण सुखराज हे करणार. डॉक्टर विनय काटे आणि स्नेहल देसाई यांची ही निर्मिती असणार आहे. आणि शाहू छत्रपती या चित्रपटाबद्दल या चित्रपटाच्या मोशन पोस्टरवर एक खूप महत्वाची आणि मोठी गोष्ट सांगण्यात आली आहे, ती म्हणजेच शाहू छत्रपती हा चित्रपट भारतातील 6 विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. म्हणजे आता मराठी लोकांबरोबरच इतर भाषीय लोकांना देखील हा चित्रपट पाहता येणार आहे. शाहू छत्रपती या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ही नेमकी सांगण्यात आली नाही, मात्र राजश्री आणि शाहू छत्रपती हे दोन्ही चित्रपट 2023 ला प्रदर्शित होणार आहे. आता या दोन्ही चित्रपटांमध्ये कथा ही सारखीच असेल का यात काही बदल असणार आहे हे बघावं लागणार आहे.